नमस्कार, रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन, रोज 2021-22, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, विषय समाजशास्त्र, इयत्ता 11वी। आमचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने, विषय शिक्षिका प्राध्यापिका कल्पना खोडके। आज आपण या ठिकाणी 11वीच्या अभ्यासक्रमातील 6व्या प्रकरणामधला शेवटचा भाग काय करणार आहोत तर पाहणार आहोत। याच्या अगोदर आपण सामाजिकरणाची माध्यम, सामाजिकरणाची साधनं आणि सामाजिकरणाची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत। यानंतर आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी प्रौढ सामाजिकरण आणि पुनर्सा सामाजिकरण हा भाग आपल्याला या तासाला काय करायचा आहे तर पाहायचा आहे। सुरुवातीला प्रौढ सामाजिकरण म्हणजे काय? एखादी व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहून तिच्यामध्ये आपले कुटुंब सांभाळण्याची क्षमता निर्माण होते तेव्हा तिला प्रौढ म्हणतात। प्रौढावस्था हा काळ ताण तणावाचा असतो, कारण या अवस्थेत व्यक्तीवर जास्त जबाबदाऱ्या असतात। यामध्ये व्यक्ती विवाह करते आणि अर्थार्जन करण्यास काय करत असते तर सुरुवात करून नवीन भूमिका स्वीकारणे, त्यासाठी सामाजिकरण गरजेचे असते। मानवाला या ठिकाणी जीवन जगत असताना एकंदरीत चार आश्रम व्यवस्था सांगितलेल्या आहेत। पहिली आश्रम व्यवस्था आहे ती काय तर ब्रह्मचर्य, दुसरी गृहस्थ आश्रम, तिसरी काय तर या ठिकाणी वानप्रस्थ आणि चार संन्यास आश्रम। या अवस्थेमध्ये वयाचे काय केलेले तर अटी घातलेल्या आहेत। 1 ते 25 पर्यंत काय करावं तर फक्त शिक्षण घ्यावं, त्यानंतर 25 ते 50 पर्यंत काय करावं तर या ठिकाणी विवाह करून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, आणि वानप्रस्थामध्ये या ठिकाणी 51 ते 75 पर्यंत या ठिकाणी काय तर कुटुंबाची पूर्णपणे जबाबदारी घेतल्यानंतर हळूहळू त्या जबाबदारीतून काय व्हावं तर मुक्त व्हावं किंवा जबाबदारी मुलांच्यावर टाकावी, आणि संन्यास आश्रमामध्ये पूर्णपणे या ठिकाणी 75 ते 100 यापर्यंत काय तर आपली जबाबदारी पूर्णपणे मुलांच्यावर टाकायची आहे आणि मोक्ष प्राप्तीकडे काय करायचंय तर वळायचे आहेत। अशा या काय केलेले तर चार अवस्था किंवा चार या ठिकाणी काय केलेले तर आश्रम व्यवस्था सांगितलेल्या आहेत। तेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी आहे, तिच्यामध्ये आपल्या कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी किंवा क्षमता आहे का नाही हे व्यक्तीला केव्हा कळतं तर ज्या वेळेला व्यक्ती प्रौढ होते त्यावेळेला कळत असतं। प्रौढावस्थेमध्ये जा काळ जो आहे तो ताणतणावाचा काळ आहे, कारण या वेळेत त्या व्यक्तीवर सगळ्या जबाबदाऱ्या काय झालेल्या असतात तर आलेल्या असतात, आणि त्यामुळं या अवस्थेमध्ये व्यक्ती विवाह करते, अर्थार्जन करते, करण्यास सुरुवात करते आणि तिच्यामध्ये एक नव्या प्रकारची काय झालेली असते तर भूमिका आलेली असते। विवाहासाठी तसेच विवाहानंतर पालकाने आपली भूमिका पार पाडण्यासाठी सामाजिकरणाची आवश्यकता असते, तसेच प्रौढांना व्यावसायिक शिक्षणासाठी व्यवसायाशी संबंधित कौशल्य, ज्ञान, मूल्ये शिकवतात, परंतु काही वेळेस संपादन केलेले ज्ञान पुरेसे नसते, त्यासाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे विशेष अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाची गरज असते। सामाजिकरणाने वागण्याच्या नवीन पद्धती सवयी आत्मसात व्यक्तीला करता येतात। उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी सकाळी लवकर उठणं किंवा कार्यालयात वेळेवर जाणं इत्यादी उदाहरणं आपल्याला काय होत असतं तर अनेक उदाहरणं देता येतात, कारण वेळेवर उठणं, कार्यालयात जाणं हे आपल्याला कृतीद्वारे सिद्ध करून दाखवता येतं। शिवाय विशेष अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण सुद्धा काय केलं जातं तर गरज भासली तर दिले जातात। काही सवयी आपण या वयातच काय करत असतो तर आत्मसात करत असतो। पुनर्सामाजिकरण, सामाजिकरण ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे। प्रौढ वयात होणाऱ्या सामाजिकरणास पुनर्सा सामाजिकरण असे म्हणतात। नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं इतरांशी संबंध येतो, प्रवास केला जातो आणि नवीन ज्ञान संपादन केले जाते, त्यामुळे व्यक्ती जुनी मूल्ये, वर्तन पद्धती व नियमने सोडून देते किंवा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक बदल करते। पुनर्सा सामाजिकरणामध्ये ही जी प्रक्रिया आहे अजन्म चालणारी प्रक्रिया आहे,
सतत चालणारी प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, कारण ही प्रक्रिया प्रौढ वयात होणाऱ्या सामाजिकरणापासून पुनर्सामाजिकरण मध्ये होत असते. जर आपण या ठिकाणी नोकरी करत असतो, नोकरी करणारे व्यक्ती नोकरीच्या निमित्ताने काय करत असतात तर बाहेर पडत असतात, त्यावेळेला आपले अनेकाशी काय होत असतात तर संबंध येत असतात, प्रवासामध्ये येत असतात, त्यानंतर ऑफिसमध्ये येत असतात. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळं नवीन ज्ञान काय होत असतं तर आपण संपादित करत असतो. त्यामुळे व्यक्ती जुनी मूल्ये या ठिकाणी वर्तन पद्धती नियमने सोडून देते, किंवा आपण बदलत्या परिस्थितीशी येणाऱ्या काळाशी येणाऱ्या परिस्थितीशी काय करत असतो तर जुळवून घेत असतो. तुरुंगवास हे पुनर्सामाजिकरणाचे समर्पक उदाहरण आहे, कारण तुरुंगवास झालेली व्यक्ती तुरुंगात जाते, कैद्याचे जीवन स्वीकारणे शक्य व्हावे यासाठी संस्थात्मक पुनर्सामाजिकरण या तंत्राचा काय करत असतात तर वापर करत असतात. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पुनर्सामाजिकरणामध्ये काय होत असतात तर अनुभव येत असतात, आणि त्या परिस्थितीनुसार काळानुसार वेळेनुसार आपण आपल्या मूल्यामध्ये काय करत असतो तर बदल करत असतो. त्यानंतर या ठिकाणी अरविंद गॉफमन यांनी संस्थात्मक ही संज्ञा प्रथम वापरात आणली, जी पुनर्सामाजिकरणाशी संबंधित आहे. या प्रक्रियेत व्यक्तीला संपूर्ण समाजापासून दूर अलिप्त ठेवलं जातं. समाजापासून दूर कायद्याच्या बंधनात बंदिस्त भिंतीमध्ये व्यक्तीला ठेवले जाते. उदाहरणार्थ तुरुंग, मानसिक आरोग्य सुविधा इत्यादी या संस्थांचा मूलभूत हेतू हा व्यक्तीने नवीन भूमिकेसाठी पूर्णतः पुनर्सामाजिकरण करणे हा असा असतो. त्यामध्ये आपण पुनर्सामाजिकरणाची आवश्यकता आहे का किंवा आवश्यकता का आहे हा भाग आपण पाहणार आहोत. यामध्ये उद्योगधंद्याचा विकास, उद्योगधंद्याच्या विकासासाठी उद्योगपतीने नवीन तंत्र आत्मसात करावे लागते. नवीन कायदे, नवीन कौशल्य, नवीन मार्ग यामुळे उद्योग टिकाऊ धरू शकतात. आधुनिक जग हे स्पर्धेचं युग मानलं जातं. आपल्या व्यवसायात विकास करण्यासाठी व्यक्तीला आपले पुनर्सामाजिक करून घेणं आवश्यक असतं. आपण जर पाहिलं तर उद्योगधंद्याच्या विकासासाठी उद्योगपतींना वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र आत्मसात करावी लागतात. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे नवीन कौशल्य, कायदे, वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी शिकाव्या लागतात, म्हणजेच नवीन मार्ग अवलंबावा लागतो. त्यामुळे उद्योगामध्ये आपला टिकाव राहू शकतो. आणि आजचं जर जग बघायचं म्हटलं आधुनिक, तर हे स्पर्धेचं युग आहे, कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतात त्या फक्त काय तर उद्योगामध्ये शिक्षणामध्ये प्रत्येक ठिकाणी स्पर्धाशा काय होत असतात तर दिसून येत असतात. आणि त्यामुळे आपल्या व्यवसायात विकास करायचा असेल तर आपल्याला आजच्या आधुनिक काळाबरोबर चालणं गरजेचं आहे, म्हणजेच आपल्याला व्यक्तीला पुनर्सामाजिक करून घेणं आवश्यक असते. नव्या वातावरणाशी जुळवून घेणं, व्यक्ती आयुष्यभर एकाच वातावरणात राहू शकत नाही, कारण अनेक कारणाने व्यक्तीला नव्या वातावरणात प्रवेश करावाच लागतो. तसेच ते वातावरणाप्रमाणे आपले वर्तन ठेवावे लागते. मुलगी माहेर सोडून सासरी जाते तेव्हा तिला सासरी जुळवून घ्यावंच लागतं. जर आपल्याला नव्या वातावरणाशी म्हणजेच काय, ज्या वेळेला व्यक्ती या ठिकाणी जन्माला कुटुंबामध्ये येते, कुटुंबातून काय होत असते तर हळूहळू शेजाऱ्यामध्ये जाते, शेजाऱ्यातून समाजामध्ये येते, त्यावेळेला ती व्यक्ती हळूहळू दुसऱ्याचं काय करत असते तर अनुकरण करत असते, काही गोष्टी शिकत असते. तसंच या ठिकाणी आयुष्यभर आपल्यामध्ये एकच वातावरण राहत नाही, कारण आपल्या वातावरणामध्ये आपल्या या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये काय होत असतो तर बदल हा होत असतो. कारण का तर व्यक्तीला नव्या वातावरणात प्रवेश हा करावाच लागतो, दुसरीकडे जावंच लागतं, कारण अन्न वस्त्र निवारा या गरजा जर व्यक्तीला भागवायच्या असतील तर व्यक्तीला हा बदल करावाच लागतो. मग ज्या वेळेला व्यक्ती दुसऱ्याच्या वातावरणामध्ये जाते किंवा दुसऱ्या वातावरणामध्ये जाते, त्यावेळेला व्यक्ती ऍडजस्ट करून किंवा जुळवूनही घेतच असते. उदाहरण का सांगितलेलं आहे तर मुलगी माहेर सोडून सासरी जाते तेव्हा तिला सासरी जुळवून घ्यावं लागतं, कारण माहेरच्या ज्या सवयी आहेत त्या पूर्णपणे सोडून द्यावे लागतात आणि सासरी काय आहे याच्याशी काय करावं लागतं तर जुळवून घ्यावं लागतं. विविध दर्जानुसार भूमिका पार पाडणं, व्यक्तीला विविध दर्जानुसार आपली भूमिका वटवावी लागते व
त्याकरता तिला समाज समत वर्तन करावे लागते. त्यामुळे नव्या प्राप्त झालेल्या दर्जानुसार आपली भूमिका पार पाडण्यासाठी त्या व्यक्तीला आपला दर्जा समजून घ्यावा लागतो. कारण आपला दर्जा व्यक्ती अनेक भूमिका करते, अनेक दर्जे करते. कारण व्यक्तीला अनेक नाती असतात समाजामध्ये, अनेक काय असतात नाती म्हणा किंवा अनेक भूमिका काय कराव्या लागतात तर पार पाडाव्या लागतात. काही भूमिका तात्पुरत्या कालावधीसाठी लागतात, पण काही भूमिका ह्या कायमस्वरूपी कराव्या लागतात. आणि त्यामध्ये या ठिकाणी हे करत असताना आपला नेमका दर्जा काय आहे, दर्जानुसार भूमिका आणि भूमिकानुसार दर्जा यावर काय होत असतं, तर या व्यक्ती पार पाडत असताना काही वेळेला आपल्याला काही ठिकाणी दर्जा नसताना थोड्याफार कालावधीसाठी किंवा थोड्याशा कालावधीसाठी दर्जा पार पाडावा लागतो. शक्यतो दर्जानुसारच काय करत असतात तर व्यक्ती भूमिका पार पाडत असतात, आणि म्हणून त्यासाठी व्यक्तीला आपला दर्जा समजावून घ्यावा लागतो. अपरिहार्य परिस्थिती उद्भवल्यास सामाजिकरण करून घेणे. बऱ्याच वेळेला राजकीय उलथापालथ होते, अशा वेळी आलेल्या परिस्थितीशी किंवा नव्या राजवटीशी जुळवून घेण्याकरता त्या राज्यातील किंवा त्या राष्ट्रातील व्यक्तींना पुनर्सामाजिकरण करून घ्यावे लागते. वातावरणानुसार तसेच गरजेनुसार व्यक्तीचे पुनर्सामाजिकरण होणे महत्वाचे ठरते. न झाल्यास त्या व्यक्तीमध्ये मानसिक बेचैनी निर्माण होते, काही वेळा आत्महत्येला काय होत असतात तर प्रवृत्त होत असतात. जर आपण पाहिलं तर अनेक वेळेला काय होत असे तर राजकीय उलथापालथ होत असते. आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये या ठिकाणी राहत असताना जर एखाद्या वेळेस दैनंदिन जीवन विस्कळीत झाले तर आपलं मन लगेच काय होत असतं तर अस्वस्थ बेचैन होत असतं, आणि आजचं काम ठरवल्याप्रमाणे झालं नाही असं आपण म्हणत नसत. त्याप्रमाणेच काय तर बऱ्याच वेळेला राजकीय घटनेमध्ये किंवा राजकीय पक्षामध्ये उलथापालथ होत असताना काही परिस्थिती किंवा नव्या राजवटीशी आपल्याला जुळवून घेणं भाग पडतं, आणि यासाठी राज्यातील किंवा राष्ट्रातील व्यक्तींना पुनर्सामाजिक करून घ्यावं लागतं. वातावरणानुसार तसंच गरजेनुसार या ठिकाणी त्या ठिकाणचं वातावरण काय आहे, तिथली गरज काय आहे, यानुसार व्यक्तीचं सामाजिकरण पुनर्सामाजिकरण होत असतं, आणि ते होणं महत्वाचं असतं. ते न झाल्यास त्या व्यक्तीमध्ये एक प्रकारची मानसिक बेचैनी निर्माण होते, आणि या कारणामुळं व्यक्ती काय होत असतात तर आत्महत्येला प्रवृत्त होत असतात. अशा प्रकारे आज आपण प्रौढ सामाजिकरण आणि पुनर्सामाजिकरणाची आवश्यकता किंवा पुनर्सामाजिकरण हा भाग आपण पाहिलेला आहे. यानंतर राहिलेला भाग आपण मात्र काय करू तर पुढच्या तासाला पाहू. धन्यवाद.